सो गाइज फाइनली मैं आता आलो शिवडी किल्ले इथे आणि मी तुम्हाला थंबनेल बघितलं असेल तुम्हाला माहिती होऊन गेली सुद्धा असेल आपण ह्या ब्लॉग मध्ये आपण काय पाहणार आहोत। तर मित्रांनो ह्या ब्लॉग मध्ये आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार म्हणजे काटीलाटी कशी केली जाते आणि ऍक्च्युअली हाय काय ते पूर्ण डिटेल मध्ये ह्या ब्लॉग मध्ये दाखवलं जाणार आहे। तर आपण मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमचा एक लाईक ने आम्हाला मोटिवेट करतो असं काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवण्यात। चला मग आपण स्टेप बाय स्टेप जाऊया आणि डिटेल मध्ये ते ऍक्च्युअली काटीलाटी काय आहे ते डिटेल मध्ये पाहूया। चला मग मित्रांनो मी आता शिवडी ते येऊन आलो आणि गड किल्ला आलो तर मला आपले काही सह्याद्रीचे दुर्गेसाहेब भेटले, त्याच्याकडे दोन शब्द जाणून घेऊया या गड किल्ल्याबद्दल। तर तुमचं नाव काय फर्स्ट ऑफ ऑल? नमस्कार, मी रुपेश वसंत डेरिंगे। ओके नमस्कार। सह्याद्रीचा दुर्गसेवक। ओके, मुंबईतले किल्ल्यांवरती जेव्हा आपण जायचा प्रयत्न करतो किंवा विचार करतो तेव्हा आपल्या मनात एकच विचार होतो की वाढलेलं अनधिकृत बांधकाम असतील, गडदुल्ल्यांचा त्याच्यावरती वावर असेल किंवा चोरी चवारी करणारे लोक असतील, दारू पिणारे लोक असतील, तर त्यावरती आम्ही कुठेतरी त्याला आळा घालण्यासाठी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी विचार केला की आपण किल्ले साफसफाईची मोहीम चालू करूया। तर आम्ही सुरुवात केली शिवडीच्या किल्ल्यापासून। शिवडी किल्ल्यावरती आम्ही स्वच्छता मोहीम चालू केल्या, शिवजयंती उत्सव चालू केले, त्यानंतर आम्ही आता आज महिला दिनी विशेष म्हणून महिलांसाठी मोफत लातीसाठी प्रशिक्षण आम्ही चालू केलेलं आहे। तसं आम्ही वारंवार इकडे किल्ल्यांवरती दुर्गसेवकांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान घेत असतो। तसं आम्ही सुरक्षा रक्षक बसवलेलं आहे कायमस्वरूपी। तसेच महाराष्ट्रातही इतर किल्ल्यांवरती आम्ही सह्याद्रीच्या दुर्गसेवकांमार्फत आम्ही स्वच्छता मोहीम चालू असते, आमची तोफगाडे संवर्धन चालू असतात, परत आम्ही दरवाजा लोकार्पण सोहळे आमचे चालू असतात। आम्ही अशी विनंती करतो की जास्तीत जास्त दुर्गसेवकांनी गड किल्ले संवर्धनासाठी पुढे यावे, आम्हाला खारीचा वाटा म्हणून फक्त मार्गदर्शन तरी केला करावं हीच आम्ही अपेक्षा करतो, याच्याशिवाय आम्ही काय मागत नाही तुमच्याकडे। जास्तीत जास्त वेळ तुम्ही दुर्गा संवर्धनासाठी द्यावा हीच अपेक्षा। जय शिवराय। महिलांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या यासाठी आज आम्ही दुर्गसेवकांनी सह्याद्रीच्या आज लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर शिवडी किल्ले येथे आयोजित केले आहे, या आपण बघूया। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता कडदांडी प्रोग्राम सुरू होतो, मी स्टेप दाखवायचा प्रयत्न करतो। ही कला टिकवण्यासाठी हा सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागातर्फे हा एक प्रयत्न केला जातोय, जे म्हणजे जे प्रशिक्षण आहे ते मोफत तुम्हाला देण्यात येते। याचा अर्थ काठी फक्त फिरवणे नाही, स्वतःचं रक्षण करणं नाही आणि लढणं म्हणजे फक्त लढणं नाही काठीने। सामर्थ्यवान बनायचं असेल तर मन मजबूत करा। सुरुवात करताना काठी ही लेफ्ट हाताला पकडतात, ठीक आहे? लेफ्ट डावा आपला डावा हात पण आणि डावा पण। आपण सुरुवात करताना आपला पहिला पाय डावा असतो जो आपल्याला पुढे करायचा असतो, थोडासा बेंड करायचा असतो। काठी ह्या हातामध्ये घ्या, राईट हातामध्ये काठी, ठीक आहे? याच्यामध्ये दोन प्रकार असतात ज्याने आपण काठी फिरवतो। एखाद्यावर आपल्याला वार करायचा असतो त्याच्यासाठी जोर लागतो, नुसतं काठी फिरवायची म्हणून नाही, त्याच्यासाठी पकडायची आपण काठी दुसऱ्या बाजूने लेफ्टच्या साईडने वर आणायची, राईटच्या साईडने परत खाली आणायची। जमेल पण हळूहळू, एक दोन, ठीक आहे?
आपल्याला लेफ्ट साइडला काठी फिरवायची, एक दो, समजले? याला म्हणतात वार करणं, म्हणजे समोरचा जेव्हा आपल्याला वार करायला आहे तेव्हा आपण त्याला तोंड देताना समोर वार करतो. समोर वार करताना आपले शोल्डर असतात हे ताठ ठेवायचे आणि समोरच्याच्या डोळ्यात बघून आपल्याला वार करायचा, म्हणजे त्याला भीती घालायची, नाही तर तो घाबरून जाणार नाही, तो पळून पण नाही जाणार, तो तिथेच उभा राहील. वन टू थ्री. तर मित्रांनो, आपण आता आपण लाठीकाठी एक्सपर्ट यांच्याकडून दोन शब्द जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा फर्स्ट ऑफ ऑल. नमस्कार, मी लीना प्रदीप हिरलेकर, मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान विभाग. ओके, आपला प्रोग्राम कुठला होता आज? आज दिनांक 6 शिवडी किल्ल्यावरती महिला दिनानिमित्त एक लाठीकाठीचा प्रोग्राम, म्हणजे मोफत लाठीकाठीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं होतं की महिला वर्ग आहे हा जो घरामध्ये कार्यरत असतो त्यांना थोडक्यात आनंद मिळावा, महिला दिन साजरा वेगळ्या रीतीने व्हावा म्हणून लाठीकाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम हा किल्ल्यावर आयोजित केला होता. ओके, याचा उद्देश असा होता की लाठीकाठी ही कला शिवकाळापासून आहे, पण जेवढ्या प्रमाणात ती वाढायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ती वाढत नाही. बरोबर, त्याचा प्रसार होण्यामागचं कारण असं होतं की ती कला आपल्याकडून जी आपण शिकलो आहे तेच दुसऱ्याला देणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. ओके, आणि त्याचं निमित्त होतं महिला दिनाचं. बरोबर, त्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला. 36 महिलांचा सहभाग होता. काही महिला ह्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या ऑलरेडी मेंबर होत्या, काही बाहेरचे ग्रुप होत्या, त्यांच्या म्हणजे कोणाची आई होती, कोणाची बहीण होती, तर कोणाची मामी बहीण होती, अशा प्रकारे सगळ्या महिला एका ठिकाणी जमल्या होत्या. ह्या कार्यक्रमाचा उद्देश जो होता की त्यांच्याप्रकारे पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न आमच्या सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागामार्फत केला. थँक्यू सो मच. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, ते लाल बटन दिसते बाजूला थम्सअप ते दाबा, आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये समजून गेलं असेल ॲक्च्युली लाठीकाठी का असतं आणि ते कशी प्ले केली असेल. तर मित्रांनो, आपण भेटूया असं किती इंटरेस्टिंग न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय.